नाही कसं होतं, आता बऱ्याच दिवसाचं मला असं वाटायला लागलं का बाबा, एक जपानला दौरा केला तेव्हा तिला घेऊन गेलो, मला वाटायला लागलं का बाबा तिनंही कधीतरी एक तिच्याही मनात असेल ना, किंवा तिच्या नात्यागोत्यांच्याही मनात असेल, मुलाबाळांच्याही मनात असेल का बाबा आम्ही सगळं करतो आणि आमच्या आईलाच कुठं नेत नाही आणत नाही, तर तेवढा एक रोष राहू नये म्हणून चाललंय ते. म्हणजे तुमच्यावर रोष आहे असतोच ना, घरच्यांचा तर अवश्य असणार. नाही पण ज्या पद्धतीनं धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे, धनगर आरक्षण मागताय आदिवासींमध्ये, ते आंदोलन योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं? नाही त्यांनी मागावं ना, काय योग्य अयोग्य ह्या आम्ही म्हणणार नाही, त्यांना योग्य वाटतं त्यांनी मागितलंच पाहिजे, पण आमच्यातच का मागायचं, कारण आमचंच आहे, आणि म्हणूनच फक्त आम्हाला वाटतं का त्यांनी आमच्यात मागू नये, स्वतंत्र मागावं कसं मागायचं, पण जायचं कसं, स्वतंत्र येण्याची तुला सुप्रीम कोर्टाने मर्यादा घालून दिलेली आहे. नाही ते शासन कोर्ट ज्या पद्धतीनं त्यांना कुठून मिळणार असेल तिथून मागावं, पण आमच्यात अतिक्रमण म्हणून नको. दुसऱ्या इतर मागण्या आहेत, त्याही मागण्या इतरही मागण्या आहेत, मग विशेषतः प्रामुख्यानं पेसा भरती, आधीसंख्यपद, म्हणजे जे आधीसंख्यपदं ठरवलेत पण ते अजूनही आमच्या लोकांकडून भरली गेलेली नाहीत म्हणून ती भरावीत, त्याचबरोबर वनदाव्यांचा प्रश्न आहे, आदिवासी हा मुळात जंगल पट्ट्यातच डोंगरदऱ्याचंच राहतो आणि तिथंच फॉरेस्ट आहे, कारण म्हणूनच म्हटलं जातं का आदिवासी हा ह्या जड जंगल जमीन ह्याचा तो मूळ मालक आहे, आणि त्या मालकालाच विकासासाठी जे काही अडचणी येतात, मग पाणी साठे असतील, विजेचे प्रश्न, वीज नेण्याचे प्रश्न असतील, रस्त्यांचा प्रश्न असेल, ह्या गोष्टीसाठी काहीतरी फॉरेस्टमध्ये परमिशन देताना, परवानग्या देताना थोडीशी शिथिलता आली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आमची सगळ्यांची आहे. राजकीय प्रश्न, कालपासून राज्यामध्ये आपण बघतोय की रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आले होते, अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या, कारण पालकमंत्री पदाचं वाटप असेल किंवा महामंडळाचं वाटप असेल, राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, या सगळ्या संदर्भात ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, आणि हे दोन उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत होते. नाही चर्चा ह्या चर्चाच असतात, चर्चा काय व्हावी, कोणी करावी, कशी करावी, ती ती करणाऱ्याचा विषय आहे, पण दादांनी असेल, तटकरे साहेबांनी असेल, सगळ्यांनी जे काही सांगितलं का परवापासून दादाची तब्येत म्हणजे घशाचा वगैरे थोडाफार त्रास असल्यामुळं दादा अनेक मिटिंगांना काल म्हणजे कॅबिनेटला नव्हते, आमची या पक्षाचं धोरण आहे का दर मंगळवारी पक्षाचे मंत्री, पक्षाचे सगळे आमदार यांचे विचार एकमेकाची चर्चा करावी म्हणून मंगळवार ठरलेला आहे, दोन तीन मिटिंगांना आम्हीसुद्धा होतो, पण काल आम्ही नव्हतो, त्याच्यामुळे त्याच्यातलं आम्हाला सांगता येणार नाही, पण तब्येत बरी नाही हे बाकी निश्चित. चर्चा राजकीय आजारीपण आहे असं सांगितलं नाही, आता कोण त्याला काय काकांवरती नाराज होऊन आजारी पडायचे, आता सरकारवरती नाराज होऊन आजारी पडले नाही, कोण काय संज्ञा लावल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण त्यांची आहे ती परिस्थिती बरोबर आहे, कारण आपण आत्तापर्यंत पाहिलंय दादा असं लपून छपून राहणार माणूस नाही. नाही असं कोणाला आम्हाला काय वाटायचं ते वाटू द्यात, पण तिघांमध्ये जेव्हा समतोल साधायचा आहे तेव्हा वरिष्ठ नेते जे ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्यच राहील ना, वरिष्ठांचा निर्णय आहे तो. पण चर्चा जी आहे महाराष्ट्रामध्ये, जेव्हा जेव्हा अजितदादा असे आजारी पडतात तेव्हा तेव्हा अजितदादा आदळ बडो हम तुम्हारे साथ आणि मुख्यमंत्री पदाचा दावा केला, जेव्हा जेव्हा म्हणण्यापेक्षा कधी कधी असा एखादा तो जसं कावळ्याला उडायला फांदीला मुडायला, आता हे नेमकं असं पालकमंत्र्यांचं किंवा महामंडळाचं वाटतं, पण तेवढ्यातच दादाची तब्येत खराब व्हावी, आता तब्येत खराब होणं काय एखादी घटना किंवा प्रसंग आहे म्हणून तब्येत खराब होते असं काही नाहीये. धन्यवाद साहेब. एक शेवटचा प्रश्न, विधानसभा 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये 9 तारखेला सुनावणी होणार होती, 6 तारखेला होणार होती, पण ते आता पुढे ढकलले, 9 तारखेला होणार आहे, अध्यक्ष वेळकाढूपणा करत आहेत असा आरोप ठाकरे गटाकडून केला जातो, तुम्ही विधानसभेचे कोर्ट कोर्ट म्हणा अध्यक्ष म्हणा, अध्यक्ष सुद्धा एक ते कोर्टच आहे आणि कोर्टाला देवता म्हणतात, तर ते देवतेचं मन कोणी सांगू शकत नाही आणि मी कसा सांगू. थँक्यू. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारे होणं गरजेचं आहे का? आदिवासी समाजामध्ये किती लोक आहेत, त्यांचं तुम्ही जसं म्हणलात आदिसंख्या असेल, किती नोकरीमध्ये आहेत, किती विकास झालेला आहे, ओबीसी समाजामध्ये किती, ही आकडेवारी समोर येणं गरजेचं आहे का? अतिशय महत्त्वाचं आहे का, जे आज प्रत्येकाला वाटतं का मला कमी,
यांना जास्त, त्याच्यापेक्षा एकदाशी सक्षमोक्ष जनगणना झाली तर सगळ्यांना ते सोयीचं राहील. धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.